पैसे पैसे आपल्याकडे सावंत म्हणून वकील होते धारगावचे, माहिती आहे सावंत नवलेलकर, त्यांचा मृत्यू रस्त्याच्या खड्ड्यामुळे झाला. मला असा वाटतं, मला असा अंदाज आहे की रत्नागिरी शहरातल्या जनतेचे 4 ते 5 ऍक्सिडेंट होतील आणि ते मृत्युमुखी पडतील, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील, त्यावेळी हे डांबर आणि सिमेंटचे आरएमसी आणून रस्ते कॉन्क्रीट करतील. रत्नागिरी शहरातील खड्डे सध्या रोषाचा विषय आहे. गेल्या महिनाभरापासून खड्ड्यांमुळे लोक बेजार झाली आहेत. वाहन चालकांबरोबरच रस्त्यावरून चालणाऱ्यांनाही या खड्ड्यांचा त्रास होतो आहे. या विरोधात आज गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज या रत्नागिरी शहरामध्ये जे संपूर्ण रत्नागिरी शहर हे जे खड्डेमय झाले याला जबाबदार कोण, यासाठी रत्नागिरी नगर परिषद शहरामधील रस्त्यामध्ये मारुती मंदिर असेल, माळ नाका असेल, जयस्तंभ असेल, या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही घेतलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे जवळजवळ 2.5 वर्ष या रत्नागिरी नगर परिषदमध्ये प्रशासकाचा कारभार सुरू आहे. ह्या रत्नागिरी शहरामध्ये 10-15 वर्ष आम्ही या नगर परिषद लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेची सेवा करतोय, काम करतोय. जनतेने आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्यात काही मात्र शंका नाही. पण ज्यावेळी आम्ही काम करवतो त्यावेळीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहिता त्या ठिकाणी येत होत्या. आपल्याला माहिती आहे जर लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल की स्थानिक स्तरांची निवडणूक असेल, त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आम्ही त्या बजेटला तर्तूद करून पावसाळ्याची डांबर 1 ते 2 महिने अगोदर ॲडव्हान्समध्ये मागून ठेवतो. आज आम्ही ज्यावेळी जिल्हा नगर परिषदेचे हे इंजिनियर जाधवना विचारलं की हे रस्ते आपण जे डबरनी भरताय तर ते पावसाळी डांबर आपण का मागितलीत नाही, का विलंब केलात, प्रोसिजरप्रमाणे आपल्याला तिकडे एप्रिल महिन्याच्या अखेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी डांबर पावसाळी उपलब्ध होणं गरजेचं होतं. त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं की लोकसभेची आचारसंहिता होती त्यामुळे आम्ही डांबर उपलब्ध करू शकलो नाही, आता आमची 15 दिवसामध्ये डांबर उपलब्ध होईल आणि या रत्नागिरीतले रस्ते गुळगुळीत करण्याचं काम रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जाईल. मी आपल्या तमाम रत्नागिरीवाशांना एकच कळकेची विनंती करणार आहे, आज या रत्नागिरीच्या साई स्टॉपपासून संपूर्ण रत्नागिरी शहरातल्या 15 प्रभागमध्ये कोट्यांनी रुपयाची रस्त्याची कामं गेली पण आज त्या ठिकाणी रस्ता आहे की दगड आहेत हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी रस्ता काही ठिकाणी दिसतच नाही. मारुती मंदिरचं जर सर्कल बघितलं ते 100% त्या ठिकाणी नामुरुसानी डॅमेज झालेलं आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 2 महिन्यामध्ये अनेक वेळा सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी JCB येतो, त्या ठिकाणी नगर परिषदेचं वाहन येतं, त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी येतात आणि त्या ठिकाणी ते डबरनी खड्डे बुजवतात. त्याच्यात ते नगर परिषदेला पोचण्यापूर्वी ज्यावेळी मोठा पाऊस येतो तर त्यावेळी खड्डे परत रिकामे होतात आणि लोकांना पाणी भरण्यासाठी सोय त्या रस्त्यावर केली जाते, असं दृश्य त्या ठिकाणी समोर दिसण्यात येत आहे. आपल्याला एक सांगेन की काल पण रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी निवेदन दिलंय की तातडीने रस्त्यावरचे खड्डे भरा. त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवकांनी हे स्टेटमेंट दिले की रत्नागिरी नगर परिषदेमध्ये 1 कोटी रुपये आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे, मग तुम्ही याला रस्त्याच्या खड्डे भरायला विलंब का होतोय. जर माझं एक मत आहे, जर ज्येष्ठ नगरसेवकांची सत्ताधारी पक्षाची स्टेटमेंट असेल तर मग ह्याच्यामध्ये जबाबदार CO आहेत, नगर परिषद आहेत की रत्नागिरी शहरातली जनता आहे. हे रस्ते नादुरुस्त झाले तातडीने का भरले खड्डे बुजवले जातात नाही, आज आपल्या समोर दृश्य आहे. आज आम्ही रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनेसुद्धा आंदोलन करतोय. ज्या सरकारमध्ये महायुतीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुटीमधल्या सरकारमधले पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे गट असेल, हे त्यावेळी वेळोवेळी आंदोलन करते आपल्याला दिसत आहेत. मग मला आपलं समजत नाही की रत्नागिरीतली जनता ही संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन जर रस्त्यावर उतरून येऊन जर आपण रस्ते पॅचिंग वर्क करणार असेल तर ही परिस्थिती आम्हाला करण्याची वेळ आणू नका. आज आम्हाला जे आहे त्यांचे इंजिनियर जाधव त्यांनी सांगितले आम्ही आजपासून मारुती मंदिरला RMC ने हे रस्ते संपूर्ण रत्नागिरी शहरातले 15 वर्षाचे पॅचवर करण्याचं काम करणार आहेत आणि जर नाही 15 दिवसात हे जर रस्ते शहरातले जर कच्चे फुटलेले रस्ते जर पॅचवर झाले RMC तर या रत्नागिरी नगर परिषदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता टाळाठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि जर ह्या 2 दिवसामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर RMC खड्डे भरले गेले नाही तर साई स्टॉपमध्ये रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये जे येणारी वाहनं असतील ग्रामीण भागापासून असतील शहरातले असतील ही संपूर्ण बंद करण्याचं काम येणारा रत्नागिरी उद्धव बाळासाहेब कार्यकर्त्याच्या गप्प बसणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी नगर परिषदेला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 15 दिवसांमध्ये जर शहर खड्डेमुक्त झालं नाही तर नगर परिषद इमारतीला टाळं ठोकू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
शिवाय रत्नागिरी शहरामध्ये साळवी स्टॉपच्या पुढे एकही गाडी जाऊ देणार नाही असंही त्यांनी ठणकावलं आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.